कहाँ तक ऐसी बात नहीं, मैंने ये कहा था 60 साल में अभी तक एक भी कोई महाराष्ट्र से कोई तैयार नहीं हुआ उस पद के लिए, तो ताज्जुब लगता काम का दम हा काहीतरी असं करत असतो लहान मुलांना कुठं कुठं फिरून आणतो, हेलिकॉप्टरमधून फिरून आणतो, वयोवृद्ध लोकांना काशीला घेऊन नेऊन आणतो, आणि ह्या गोष्टीचा कुठे जास्त बबरा होत नाही, बुंबाबुंब करत नाही, आणि ते जास्त बरं वाटतं. माणसं छानपैकी आशीर्वाद देतात. मला ह्या मुलांना कधी भेटायला मिळालं असतं, मला म्हणत होता की तुला कित नाना इतका वेळ थांबायला लागला, म्हटलं आणि मला त्यातून मिळालेलं समाधान हे मला जास्त छान आहे. काय अर्धा तासाने काय फरक पडतो, एरवी आम्ही नुसतं काहीतरी दुसरं करत बसणार, मुलांना भेटणं एरवी आपला श्रावण संपर्क तुटलेला आहे सगळ्या लोकांशी, या निमित्तानं भेटता येतं ना सगळ्यांना. माझं कुठलं नाही, जो कोणी येणार आहे त्याने आमचं भलं करावं, आमच्या सगळ्यांचं म्हणजे जनतेचं. आम्ही तुम्हाला अतिशय विश्वासानं निवडून देतो, आणि जर तुम्ही आमचं वाटोळं करणार असाल तर कसं चालेल. नानाजी हात जोडून विनंती की तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेचा अतिशय मनापासून विचार करा, आणि त्यांना सगळ्या सुविधा निदान मूलभूत गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून द्या. रस्ते चांगले हवे, पाणी हवं आहे, वीज हवी आहे. सतत असतो मी, खेळत असतो मी, पुण्याला असतो मी, जास्त इथे राहत नाही. इथे आम्ही खेळत राहायचो आणि मग ह्या काचा फुटायच्या. आता साधारणपणे काच फुटली की आपण ती बाई येणार घरातली आणि ती अशी डोळ्यांनी पाहणार आपल्याकडे. तर लहानपणी सवय होती काच फुटली की सॉरी आंटी, तर मला आता माझं वय झालेलं कळत नाही, आतासुद्धा काच फुटली की म्हणतो सॉरी आंटी. आणि ती बाई मी काच फुटल्याचं तिला दुःख नाही, पण ती माझ्यापेक्षा वयानं लहान आणि मी तिला आंटी बोललो, त्यामुळे ती चिडते.